ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अजितदादा पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यानंतर उल्हासनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने अजितदादांच्या उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छांचे बॅनर लावले आहेत शिवाय त्यांनी ढोल ताशे आणि पेढे वाटत आनंदोत्सव देखील साजरा केला उल्हासनगर शहरामध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आहेत यातील एक गट अजितदादांना मानणारा तर दुसरा गट हा जितेंद्र आव्हाड यांना मानणार आहे त्यामुळे अजितदादांच्या या बंडानंतर उल्हासनगरमधील राष्ट्रवादीचे ताकदीचे विभाजन झाले आहे आणि याचा फटका नक्कीच महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना बसेल आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा